झालेत वडील, वडिलांचं दुःखद निधन होऊन, तर आपण छानपैकी निर्णय घेतला की अशा माध्यमातून आपण झाड लावून आपल्या प्रिय व्यक्तीची स्मृती आपण जपू शकतो. ऍक्च्युली आता हा वसुंधराचा मेसेज पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गेला असल्याने पुण्यातले असे बरेच कॉल आपल्याला यायला लागलेले आहेत की असं असं आपण झाड लावू शकतो का, तर आपण अशी ती संधी उपलब्ध करून देतो. त्यांच्या वडिलांचं माझ्या 68 वय आणि शिरीष बेके असं त्यांचं नाव आहे, तर त्यांचं आपण जे झाड लावलं आहे, जे अस्थिरक्षा आहे आपण ती नदीमध्ये टाकतोच आपली भारतीय संस्कृतीप्रमाणे, परंतु सध्या आपल्या जर नद्या पाहिल्या तर तशा प्रकारे त्या पावित्र्य राखल्या जाईल अशा त्या नाही आहेत शुद्ध, तर आपण थोडंसं त्या ठिकाणी अस्थिरक्षा टाकून बाकी जी काही रक्षा आहे ती झाडांच्या मुळाशी जर टाकली तर त्या अस्थिरक्षेमध्ये त्या आपल्या प्रिय व्यक्तीचा एक अंश असतो, त्या अंशाच्या माध्यमातून ते झाड जेव्हा लागलं जातं त्यावेळेस ती प्रिय व्यक्ती आपल्या समोर त्या झाडाच्या रूपामध्ये असते, त्याच्यामुळे ते दुःख हलकं होण्याचं काम ते झाड करत असतं. तर आज आपण छानपैकी झाड लावलेलं आहे, अस्थिरक्षा मुळाशी टाकली आहेत, हे झाड छानपैकी 1200 वर्ष जगणार आहे, त्या व्यक्तीची स्मृती इतकी चिरकाल टिकणार आहे. तर बेके फॅमिली, कुलकर्णी फॅमिली, मोडक फॅमिली, आणखी गुळवणी फॅमिली, देशपांडे फॅमिली, ह्या सर्वांचं मी ह्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि छानपैकी कौतुक करतो की आपण अशा प्रकारे स्मृती टिकवली आणि समाजाला योग्य तो संदेश दिलेला आहे. तर त्यांच्या मृण्मयी ताईंच्या वडिलांच्या प्रिय स्मृतीस वसुंधरातर्फे मी अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. जर शक्य